नमस्कार ओंकार क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांचं बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे काल आपण रिप्रोडक्शन इन हायर अँड लोअर प्लांट्स या टॉपिकमध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला सुरुवात केली होती तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये तुम्हाला इथे काय सांगितलेलं आहे बघा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कन्सिस्ट ऑफ टेस्टीज असेसरी डक्ट्स अँड ग्लॅन्ड्स आता आपल्याला इथे डायग्रॅम दिलेली आहे डायग्रॅममध्ये लेबल्स दिलेली नाही आहेत ज्यावेळेला तुम्हाला नोट्स मिळतील त्या नोट्समध्ये लेबल दिलेले असतील आपल्याला इथं काय पाहायचं आहे डायग्रॅममध्ये समजून घ्या कुठले कुठले पॉईंट्स दोन्ही बाजूला <laughs> दोन टेस्टीज तुम्हाला दिसत आहेत हा पहिला पार्ट आहे ह्या टेस्टी स्क्रॉटममध्ये असतात त्याला आपण स्क्रॉटम असं आहे म्हणजे टेस्टीजच्या वरचं जे कव्हरिंग असतं त्याला स्क्रॉटम असं म्हणतात या टेस्टीजच्या वरती दोन्ही बाजूला सी सेप असं स्ट्रक्चर दिसतंय कव्हर करणारं त्याला आपण एपिडिडॅमिस असं म्हणतो त्या इपिडिडॅमिसपासून दोन्ही बाजूला दोन डक्ट अपवर डायरेक्शननी जात आहेत त्याला आपण व्हास डेफरन्स असं म्हणतो त्याच्यानंतर वरती पोहोचल्यानंतर तुम्हाला तिथे सेवन नंबरचं जे लेबल दिसतं आहे ते आहे अकरावीत झालेल्या एक्सरिटरी सिस्टीमचा पार्ट त्याला आपण युरिनरी ब्लॅडर असं म्हणतो त्या युरिनरी ब्लॅडरच्या तिथून ही व्हास डेफरन्स येते त्याच ठिकाणी तुम्हाला युरिनरी ब्लॅडरच्या वरच्या बाजूला साधारण दिसतं आहे दोन ग्लँड्स आहेत त्याला सेमिनल वेसिकल म्हणतात आणि ह्या सेमिनल व्हेसिकलची ग्लॅ ग्लँडची डक्ट ह्या वाज रेफरन्सला मिळते आणि इझॅक्युलिटी डक्ट तयार होते आणि मग हा वाज रेफरन्सचा पार्ट युरेथ्रामध्ये एंट्री करतो मग युरेथ्रामध्ये जेव्हा हा वाज रेफरन्सचा पार्ट जातो तर नंतरचा पार्ट आहे युरेथ्रा म्हणजे वाज रेफरन्स तिथपर्यंत सिमेन स्पर्म्स आणून सोडतं मग याच्यानंतर सेमिनल वेसिकलचं सिक्रिशन प्रोस्टेटचं सिक्रिशन आणि काउप्रस ब्लँडचं सिक्रिशन मिळून सिमेंट तयार होतं आणि ते युरेथ्रामधून पास होतं युरेथ्रा पास होतो आहे पेनिसमधून पेनिसचा जो पोस्टेरियर पोर्शन आहे तो सोलन असतो त्याला ग्लॅन्स पेनिस असं म्हणतात आणि त्याच्यावरती एक कव्हरिंग असतं त्याला आपण प्रिप्यूस असं म्हणतो ह्या डायग्रॅममधली कमीत कमी एक चार पाच लेबल महत्त्वाची लक्षात ठेवा तीन ग्लँडची नावं टेस्टीज टेस्टीजवरचं कव्हरिंग स्क्रॉटम टेस्टीजच्या वरती असणारा जो पार्ट आहे तो ईपीडी वास वाज डेफरन्स एवढी नावं आणि तीन ग्लँडची नावं आणि पेनिस युरेथ्रा हे पॉईंट लक्षात ठेवा आता टेस्टीज कशा आहेत ते आपल्याला बघायच्यात परत पुढच्या डायग्राममध्ये तुम्हाला टेस्टीज दाखवलेली आहे इथं स्पर्मॅटिक कॉर्ड दाखवलेले आहेत बघा नंतर ब्लड व्हेसल्स आणि नर्व दाखवलेले आहेत हेड ऑफ इपीडी दाखवले म्हणजे टेस्टीजवरचं जे कव्हरिंग होतं त्याचा तो पार्ट आहे बॉडी ऑफ ऑफिपिरिडॅमिस म्हणजे मिडल पोर्शन टेल ऑफ इपिरिडॅमिस म्हणजे नंतरचा पोर्शन म्हणजे त्याचे तीन भाग इथं दाखवलेत लेफ्ट साईडला व्यवस्थित बघा तिथूनच हेड ऑफ पासून तुम्हाला एक डक्ट बाहेर निघाल्यासारखी दिसतीये त्याला वाच डेफरन्स म्हणतात नंतर आतल्या बाजूला ज्या आपल्याला पाहायच्यात त्या सेमिनी फेरस ट्युब्युल्स पाहायच्यात ह्या सेमिनी फेरस ट्युब्युल्सच्या मध्ये मध्ये सेप्टम असतात सेमिनेफेरस ट्युब्युल म्हणजेच साधारणतः लोब्युल्समध्ये त्या असतात ज्या सेप्टममुळं लोब्युल्स तयार झालेत त्याच्यामध्ये आणि आपल्याला टेस्टीजचं जे कव्हरिंग आहे त्याला ट्युनिका अल्बिचियाना ट्युनिका व व्हजायनालिस अशी नावं दिलेली आहेत आणि आतमध्ये स्ट्रक्चर दाखवलं आहे रिटी टेस्टीज या छोट्या छोट्या सेमिनल वेसिकलपासून ज्या ट्यूब्स निघतात सेमिनेफेरस ट्युब्युलपासून ज्या छोट्या छोट्या डक निघतात त्याला रिटी टेस्टीज असं म्हणतात त्या ठिकाणी त्या एकत्र येतात ह्या छोट्या छोट्या डग पुढंवरती गेलेले दाखवलेत बघा व्हासा एफरन्स या म्हटलंय त्या आणि नंतर त्या युनाईट होतात आणि व्हाज रेफरन्स तयार होते आता आपण टेस्टीज या ऑर्गनला सुरुवात करूयात ए पेअर ऑफ टेस्टीज पेअर ऑफ टेस्टीज, टेस्टीज म्हणजे तुम्हाला डायग्रॅमवरून एक्सप्लेनेशन सांगायचे समजून घ्या इन ह्युमन मेल रिप्रोडक्टिव सिस्टीम पेअर ऑफ टेस्टीज आर प्रेझेंट येते का लक्षात मि दे आर मिसोडर्मल इन ओरिजिन दुसरं वाक्य आपल्याला सांगायचं मिसो डर्मल इन ओरिजिन कोण टीला नीटला बसणारे आहेत बोर्डसाठी सुद्धा हा प्रश्न येऊ शकतो टेस्टीज आर डॅश डॅश इन ओरिजिन हे टेस्टीज आर मिसो डर्मल इन ओरिजिन अँड आर फॉर्म्ड इन लोअर ॲबडॉमिनल कॅव्हिटी कुठे तयार होतात लोअर ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये दे आर लोकेटेड इन ए पाऊच कॉल्ड स्क्रॉटम त्या नेहमी जिथं असतात ज्या पाऊचमध्ये असतात हे एक स्किनपासून तयार झालेलं पाऊच असतं आणि त्याला म्हणायचं स्क्रॉट डुरिंग <coughs> अर्ली डेव्हलप फिटल डेव्हलपमेंट सुरुवातीची जी फिटल लाईफची डेव्हलपमेंट आहे द टेस्टीज डेव्हलप इन ॲबडॉमिनल कॅव्हिटी त्यावेळेला टेस्टीज ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये तयार होतात अँड लॅटर दे डिसेंड इन टू द स्क्रॉटस आहे त्याचा अर्थ समजून घ्या आईच्या पोटामध्ये ज्यावेळेला मेल बेबी वाढत असतं तेव्हा त्या मेल बेबीच्या ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये ह्या टेस्टीज तयार होतात आणि नंतर त्या बॉडीच्या बाहेर स्क्रॉटममध्ये येतात खाली येतात डिसेंट होतात आणि ज्या मार्गानं त्या येतात तो जो पॅसेज आहे थ्रू सॅक स्क्रॉटल सॅक थ्रू ए पॅसेज त्या पॅसेजचं नाव आहे इंग्युनल कॅनॉल हाही प्रश्न परीक्षेला विचारला जातो ॲबडॉमिनमध्ये तयार झालेल्या टेस्टीज स्क्रॉटल सॅकमध्ये ज्या मार्गाने जातात त्याचं नाव सांगा म्हणजे इंग्युनल कॅनॉल इज टेस्टीज इज ओव्हल इन शेप प्रत्येक टेस्टीज कशी असते ओव्हल इन शेप फोर टू फाईव्ह सेंटीमीटर लाँग अँड टू टू थ्री सेंटीमीटर वाईड अँड थ्री सेंटीमीटर थी हे मेजरमेंट मोस्टली आपल्याला विचारलं जात नाही लक्षात घ्या आता आपण मेल रिप्रोडक्टिव सिस्टीम शिकतो आहे पहिला पार्ट आपण टेस्टीज शिकलो टेस्टीज नंतर आपल्याला नेक्स्ट पार्ट इपीडीमिस वगैरे शिकायचं आहे पण इथं लगेच तुम्हाला हिस्ट्रॉलॉजिकल स्ट्रक्चर ऑफ टेस्टीज दिले ते आपल्याला क्रमाने इथं घ्यावं लागेल एरवी ज्यावेळेला पुस्तक तुमच्यासमोर आणि माझ्यासमोर शिकवताना असतं त्यावेळेला मी काय करत असते पहिल्यांदा सिस्टीम पूर्ण करून घेते आणि मग हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर आपण नंतर पाहतो म्हणजे त्याला क्रम राहतो कारण तो एक प्रश्न असतो ना हा एक वेगळा प्रश्न आहे तर आता तुम्ही लक्षात काय करायचं आहे पहिल्यांदा टेस्टीत झाल्यानंतर सिस्टीम लिहित असताना पुढच्या पार्टला आपण जाणार आहे पण जर तुम्हाला प्रश्न टी एस ऑफ टेस्टीचा विचारला तर हा पार्ट आपल्याला तयार करायचा आहे हिस्टॉलॉजी ऑफ टेस्टीज म्हणजेच काय इंटरनल स्ट्रक्चर ऑफ टेस्टीज इंटरनल स्ट्रक्चर ऑफ टेस्टीज म्हणजेच काय एस ऑफ टेस्टीज तर पहिल्यांदा तुम्ही इथे डायग्रॅम बघा डायग्रॅममध्ये आपल्याला पहिलं वाक्य असं सांगावं वा लागणार आहे टेस्टीज आर मेडअप फ्रॉम सेमिनी फिरस ट्युबिल्स म्हणजेच सेमिनी फेरस ट्युब्युल्स आर स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ टेस्टीज त्याच्यावरचं जे आवरण आहे त्याला आपण ट्युनिका अल्बिजियाना म्हणणार आहे ह्या टेस्टीच्या सेमिनिफेरस ट्युब्युलमध्ये ज्या छोट्या छोट्या गोल स्ट्रक्चर्स तुम्हाला दिसत आहेत ती आहेत सेमिनिफेरस ट्युब्युल्स आणि ह्या प्रत्येक सेमिनिफेरस ट्युब्युलमध्ये लायनिंग जे आहे ते आहे जर्मायनलिपिथेलियमचं जर्मायनलिपिथेलियम राईट साईडला लेबल दिसतंय बघा आता त्या जर्मायनल इपिथेलियमच्या सेल बेसमेंट मेंब्रेनवरती रेस्ट झालेल्या आहेत हे अकरावीमध्ये टिश्यूमध्ये आपण बघितलं होतं इपिथेलियल सेल्सच्या सगळ्या सेल्स ह्या बेसमेंट मेंब्रेनवरती रेस्ट झालेल्या असतात त्याच्यानंतर मध्येमध्ये तुम्हाला जर्मानोलिपिथेलियल ऐवजी थोड्याशा मोठ्या इथं व्हायलेट कलरच्या सेल्स दिसत आहेत बघा त्याला आपण सर्टोलाय सेल असं म्हणतो आणि ह्या सर्टोलाय सेलच्या आसपास आतल्या बाजूला तुम्हाला स्पर्मचे बंडल डेव्हलप झालेले बघायला मिळतात याच्याशिवाय ह्या सेमिनिफेरस ट्यूबलच्या मध्ये मध्ये छोट्या छोट्या सेलचा ग्रुप दिसतोय तो जो ग्रुप आहे त्याला म्हणतात इंडस्ट्रेसियल सेल्स किंवा लेडीज सेल्स म्हणजे तुम्ही कसं सांगणार आहे टीयस ऑफ टेस्टीज टेस्टीज इज कव्हर्ड बाय ट्युनिका अल्बुजियाना टेस्टीज शोज प्रेझेन्स ऑफ सेमिनिफेरस ट्युब्युल सेमिनिफेरस ट्युब्युल इज लाइंड बाय जर्मायनल इपिथेलियम द सेल्स ऑफ जर्मायनलिपिथेलियम इज रेस्ट ऑन पेसमेंट मेम्ब्रेन नंतर इन बिटवीन जर्मायनलिपिथेलियल सेल्स देर आर लार्ज कॉल्यमर सेल्स कॉल्ड ॲज सरुटोलाय सेल्स इन बिटवीन सेमिनी फेरस ट्यूबीलर इज प्रेझेन्ट ग्रुप ऑफ स्मॉल सेल्स कॉल्ड ॲज इंटस्टेसियल सेल्स और लेडिक सेल्स याच्याशिवाय इथे मध्ये मध्ये आपल्याला कनेक्टिव्ह टिश्यूसुद्धा बघायला मिळते म्हणजे मी हे जे आत्ता जसं सांगितलं तसंच तुम्हाला फक्त टी एस ऑफ टेस्टीजमध्ये सांगायचं आहे द टेस्टीज इज एक्सटर्नली कवर्ड बाय कोलॅजिनस कनेक्टिव्ह लेअर कॉल्ड ट्युनिका अल्ब्युजियाना आता त्याच्यामध्ये पुन्हा काय सांगितलं आहे ते जरा बघा आउटर टू इट म्हणजे त्याच्या बाहेरच्या बाजूला इज ॲन इनकम्प्लीट पेरिटोनियल कव्हरिंग कॉल्ड ट्युनिका वजायनालिस त्याच्या बाहेरच्या बाजूला जे इनकम्प्लीट कव्हरिंग असतं त्याला ट्युनिका वजायनालिस म्हणायचं आणि त्याच्या आतल्या बाजूला जे कव्हरिंग असतं त्याला ट्युनिका वॅस्क्युलोसा म्हणायचं एथिक मेम्ब्रॅन मेमरॅनस अँड व्हॅस्क्युलर लेअर म्हणजे तुम्ही इथं तीन लेयरची नावं शिकलात लक्षात घ्या ट्युनिका ब्युजियाना कवरिंग त्याच्या बाहेरचं ट्युनिका वजायनालिस आणि त्याच्या आतलं ट्युनिका व्हॅस्क्युलोसा एथीन मेंब्रॅनस अँड व्हॅस्क्युलर लेअर फायबर्स फ्रॉम ट्युनिकाल व्युजियाना डिवाइड्स इच टेस्टीज आता ह्या ट्युनिकाल ब्युजियानापासून फायबर्स निघतात आणि ते प्रत्येक टेस्टीजला डिवाइड करतात अबाउट टू हंड्रेड टू थ्री हंड्रेड टेस्टिक्युलर लोब्युल्स म्हणजे आपण अगोदरच्या डायग्राममध्ये सेप्टा बघितलं होतं त्या सेपटाच्या साहाय्यानं लोब्युल्स तयार झाले ते लोब्युल्स ईच विथ वन टू फोर हायली कॉइल्ड सेमिनिफेरस ट्युब्युल आणि त्या प्रत्येक लोब्युलमध्ये वन टू फोर सेमिनिफ्युरस ट्युब्युल्स असतात आता परत बघा इच सेमिनिफेअरस ट्युब्युल इज इंटरनली बाय आतल्या बाजूने काय असतं इपिथेलियल सेल्स असतात जर्मायनल इपिथेलियल सेल्स असतात पण त्याचं आता इथं विशिष्ट नाव दिलेलं आहे क्युबायडल इपिथेलियल सेल्स क्यूबायडल म्हणजे आपण अकरावीमध्ये त्याचे प्रकार शिकलो होतो त्याच्यातला हा प्रकार आहेत नीटसाठी हे व्यवस्थित लक्षात ठेवायचे इपिथेलियल सेल्स किंवा त्याला स्पर्मॅटोगोनिया म्हणतात अँड फ्यू लार्ज पिरॅमिडल सेल्स कॉल्ड सर्टोलाय सेल्स आणि ज्या मोठ्या मी तुम्हाला म्हटलं व्हायलेट कलरच्या सेल्स दिसत आहेत कॉलमसारख्या दिसत आहेत त्याला म्हणायचं सेल किंवा त्याचं दुसरं नाव तिथं दिलेलं आहे सस्टॅनक्युलर सेल्स आता हे नाव लक्षात ठेवलंच पाहिजे असं काही नाही आहे द जर्मायनोलिपिथेलियल सेल्स अंडर गो गॅमिटोजेनेसिस जर्मायनो लिपिथेलियल सेल्सचं होतं गॅमेटोजेनेसिस म्हणजे काय लक्षात घ्या द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ गॅमिट्स गॅमिट्स तयार होणं टू फॉर्म्स परमॅटोजुवा सर्टोलायसेल प्रोव्हाइड न्यूट्रिशन आता इथे तुम्हाला बोर्डला सिटीला नीटला सर्टोलाय सेलचं फंक्शन विचारलं जातं म्हणजे सर्टोलायसेल काय करतात न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतात डेव्हलपिंग स्पर्म्सला व्हेरियस स्टेजेस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस कॅन बी सीन इन सेमिनिफेरस ट्युब्युल मग स्पर्मॅटोजेनेसिस आता स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे काय गॅमेटोजेनेसिसचे दोन भाग पडतात स्पर्मॅटोजेनेसिस आणि ओ जेनेसिस प्रक्रियेमध्ये स्पर्म्स तयार होतात उजेनेसीच्या प्रक्रियेमध्ये एग तयार होतं द इन्नर मोस्ट स्प स्पर्मॅटोगोनियल सेल प्रायमरी स्पर्मॅटोसाईट सेकंडरी स्पर्मॅटोसाईट्स अँड स्पर्मॅटिड अँड स्पर्म्स म्हणजे लक्षात घ्या स्पर्मॅटोजेनिसीच्या प्रोसेसमधल्या या स्टेप्स दिलेल्या आहेत त्या पुढं आपण डिटेल डायग्रॅमसहित पाहणार आहोत त्यामुळे इथं फारसं डोक्याला हेडेक करून घेऊ नका हे लक्षात कसं ठेवायचं म्हणून परत विथ डायग्रॅम आपण बघितल्यानंतर तुमच्या ते व्यवस्थित लक्षात येईल तुम्ही फक्त इथं लक्षात ठेवा स्पर्मॅटो स्पर्मॅटोजेनेसिस होतं द इंटरसेसियल ऑर लेडिक्स सेल लाय इन बिटवीन द सेमिनिफेरेस्ट्रिब्युअल ज्या इंटरसेसियल सेल्स असतात त्यांना लेडिक्स सेल आपण म्हणतो ते काय काम करतात दे सिक्रीट मेल हार्मोन त्यालाच म्हणतात अँड्रोजेन किंवा टेस्टेस्टेरॉन लक्षात ठेवायचं इंटरस्टेसियल सेलचं काम काय सिक्रिशन ऑफ हार्मोन अँड्रोजेन ऑर टेस्टेस्टेरॉन या पद्धतीनं आपण फक्त आणि फक्त ही डायग्रॅम पाहिली मेल रिप्रोडक्टिव सिस्टीमची नंतर एलएस ऑफ टेस्टीजची डायग्रॅम पाहिली ही फक्त तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी दिलेली आहे ती काही परीक्षेला काढायला वगैरे विचारत नाहीत आणि नंतर आपण हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर ऑफ टेस्टीज पाहिलं ते मात्र परीक्षेला विचारलं जातं मी सुरुवातीला ज्या पद्धतीनं तुम्हाला एक लाईन संपल्यानंतर दुसरी दुसरी संपल्यानंतर तिसरी डिस्क्राइब केलं त्या पद्धतीनं तुम्ही ते करा पुस्तकात दिलं आहे सगळं करायला पाहिजे असं काही नाही आहे तर या पद्धतीनं आपण आता एवढाच पार्ट पूर्ण केला कारण तो थोडासा कॉम्प्लिकेटेड आहे पुन्हा पुन्हा एक दोन वेळा व्हिडिओ पहा आणि विचारलेल्या प्रश्नांची होमवर्कची उत्तरं लिहा नमस्कार